24 News मध्ये आपले स्वागत। विवरा गावातील बादशाह नामक बोकडेची राज्यभर चर्चा। हा हे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील विवरा या गावाचा बादशाह जयराम ढोण या व्यक्तीच्या घरी गेल्या 2 वर्ष अगोदर बादशाह नावाच्या बोकड्याचा जन्म झाला। तेव्हापासून जयराम ढोण हे या बोकड्याचे पालन पोषण आपल्या मूलबाळासारखे करीत आहेत। विशेष म्हणजे जन्मतः या बोकड्याच्या डोक्यावर चांद तारा असल्याचं निदर्शनास आले, त्यामुळे या बोकड्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे। इतकंच काय तर बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी या बोकड्याला तब्बल 5 ते 6 लाख रुपयांपर्यंत मागणी होत आहे। माझे नाव जयराम तुषाराम ढोण, मलकापूर तालुक्यामध्ये विवरा हे माझे गाव आहे। माझ्याकडे 5-6 शेळ्या बकऱ्या होत्या। मला माझ्याकडे एका बकरीने 1-2 बच्चे दिले, 2 बोकडे होते। त्यात एक चांदतारा असलेला बोकड्या बकरीच्या रमजान ईदच्या दिवशी जन्मला। रमजान ईदच्या दिवशी माझ्याकडे बोकड्या जन्मला। त्याचे आम्हाला गावकऱ्यांनी सांगितले की या बोकड्याचे पालनपोषण चांगले करायचे व पद्धती लहान लेकरांनी आम्ही सांभाळला। त्याला रोज मका, गहू, हरभरा असे हिरवा पाला बकऱ्यांमध्ये घेऊन जायचं। रोज त्याची अशी काळजी घ्यायची पद्धती। मला हा बोकड्या तो म्हणजे 5-6 लाखापर्यंत मागितला, पण मी हा दिला नाही। बरमपूर व औरंगाबाद असे दूरदूरचे व्यापारी बोली करायला आले माझ्याकडे। एक बकरीने 2 जसे बच्चे दिले होते, त्यातील एक बोकड आणि एक बकरी असून त्या बोकड्याच्या डोक्यावर चांद तारा आहे। सध्याच्या टायमात जसे कोरोनाने राज्यात खूप फैलाव घातलेला आहे, त्याच्यामुळे आमच्यावर खूप उपासमारीची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही तो बकरा विक्री काढलेला आहे। तर आम्ही त्याला व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर टाकलेलं आहे। तेव्हापासून आम्हाला खूप दुरून दुरून व्यापाऱ्यांचे फोन आलेले आहे आणि आमच्या घरी पण येऊन गेलेले आहेत। त्यांनी आम्हाला 5 लाखापर्यंत मागलेलं आहे, पण आम्ही नाही दिला। तसेच आमची या कोरोनामुळे आमच्यावर खूप खराब टाईम आलेला आहे, बिकट परिस्थिती आलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही त्याला जसे त्याला विक्री काढलेला आहे। त्याला लहानपणापासून आम्ही त्याला खूप जपलेला आहे। त्याच्यामुळे जसे 5 लाखापर्यंत आम्हाला त्याचे मोल त्याच्या व्यतिरिक्त अजून त्याची किंमत आली पाहिजे असं आम्हाला आशा आहे।